हाय, नमस्कार. आमच्या भावाला बहिणींना काय चाललंय? आमच्या भावा बहिणींचं परत चाललं असेल. तुमच्या योग्यता त्याचं काय बरं नाही. काय होतंय कॅमेराला का हलतोय बरं? गदा 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 चेहऱ्याचा पूर्ण सुजलेला आहे तुमच्या योग्यताचा. काय करायचं भावा बहिणींना? दवाखाने केलं लय म्हणजे लय दवाखाना केलं. अका सलाईन लावू लावू हात सुजलं माझ. तर एक बाराच विडिओ टाकला होता. आईकडे होती, राजू भाकर होती, तेव्हा पण सलाईन लावल्या मी. दवाखान्यात गेली, गोळ्या औषधं खाल्ली मैदळ. तरी काय फरक आहे? इकडं आल्या होता त्या दिवशी डॉक्टर घरी बोलवून सलाईन लावल्या. 5-6 इंजेक्शन सोडली तरी बी काय फरक नाही. परवाच्याला चांगलं वाटलं आणि कालच्याला परत आजारी पडली होती. अजून मैदाळी आजारी पडली. आता आवाज तर बसलेला माझा तुम्हाला दिसतोयच, म्हणजे ऐकायला येतोयच, हे का नाही? पण आता काय नाही, उलीस जरा बरं वाटायला लागलं का नाही थोडस? म्हणजे एकदाची थायरॉईडची टेस्ट करून घेते बघा आणि गुळी चालू करते. थायरॉईडचा त्रास वाटतोय मला तर. बाकीचं सगळं सगळं केलं. आता म्हणलं उलीस बाहेरचं सुद्धा बघावं जरा, हाय का नाही? तर भावा बहिणी आता आपली तर हाय बरं का जत्रा रविवारी कोंबड्याची. हाय आपली उलीस आकडाच्या महिन्यात असते तर हाय आता करते आपली उलीस. काय हिडिओ काय एवढं टाकतच नाही बरं का मी. जीवाला बरं नाही माझ्या, काय करायचं म्हणून शेणे टाकत नाही. दुसरं काय विषय नाही बरं का भावा बहिणींनो. उलीस चांगलं बरं वाटायला लागलं का नाही? म्हणजे आपलं तुमच्या योग्यतायचं तुम्हाला हिडीव येतेलच रेग्युलर कंटिन्यूवर येतेलच. आपलं दुसरं कशाचं? आपलं बेताचं सताचं रेसिपीचं येते ते हिडीओ, दुसरं नाही कशाचं. तर निवांतच आहे बघा तुमची योग्यता आहे तर. दुखण्यानं गाळागाळा झाली बघा, खराब झाली का नाही? झाले का नाही? दुखणं कशाला केलेलं असत? आता स्वयंपाक पाणी झालेलं आहे तर काय स्वयंपाक पाणी केलेलं आहे का नाही? पुढल्या हिडिओ मध्ये जर बेताचा हिडिओ आला का नाही तर नक्कीच तुम्हाला येईल. दाजी गेलं तुमचं काम आलं. काही करायचं काम केल्याशिवाय तर मार्ग येईल. खोकल्याने झरा झाली, खोकला सर्दी ताप. रात्री तर रात्रभर चावळत होती तुमची योग्य तर ताई तापात. काय करायचं? दवाखाना सुद्धा लय केलं तर लय म्हणजे परमानाच्या बाहेर केलं. तुम्हाला दाखवायचं किती गोळ्या खाल्ल्या तुम्ही. तर हो का खाया खाल्ल्या म्हणे गोळ्या खाल्ल्या. कसं खाया खाल्ल्या म्हणे गोळ्या खाल्ल्या त्या. एवढे तरी अजून 2-4 फिकून दिली. 5 पाकिटातल्या गोळ्या सगळ्या खाल्ल्या. नाही खाल्ले नाही तर कवर हे नुसतं मोकळ. तरी मी दुखणं नामा नाही, तरी सुद्धा दुखणं जुमाना नाही. काय करावं? आणि आपलं असल्या चौकायच्या गोळ्या. नुसतं गोळ्याचं दुकानात झाले. मैदळ गुळे खाल्ली भावा बहिणींनो. नाही त्याच्या गोळ्या, नाही त्याच्या गोळ्या. सर्दी खोकला ताप काही कॉर्सिनचं पाकिट आणून ठेवले. त्यातली बी खाल्ली, हो काही एक खाल्ली यातली. गोळ्याच गोळ्या झालं ते. तरी काय दुखणं ना मला बाबा. काय होतंय? राहून 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 आजारी पडते. तर म्हणलं बघा उलीस आपलं थोडस देवा धर्माचं सुद्धा काय करा. आता काय दवाखान्याला तर दुखणं ना मानायचं आणि त्यात आपल्या भावा बहिणींना हे देऊ नाही तर तुमच्या योग्य तर त्याच. आता आजारी असल्या काय करायचं म्हणून येतेला तुमच्या योग्य त्याचं येऊ भावा बहिणींना. आणि तुम्ही सगळ्यांनी पण आपापली काळजी घ्या बरं का. काळजी घेणं लय गरजेचं आहे कारण की तुमची योग्यता तर 15-3 आठवडे झाला आजारी आहे. बरं व्हायचं काही नावच नाही.
तर खजूर शेंगदाणं चालू केलेलं आहे रक्त वाढायला. असू दे, ज्याला मग लय मोठा नाही काढत, हिडीव आपला बारकास काढते, भेटू आपण पुढे. बाय बाय, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बरं का.